माहिती मला मिळाली आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना राज्य सरकारच्या पोलिसांच्या वतीने आता अटक करण्यात आली आहे, येत आहे। या अटकेचा मी संपूर्णतः निषेध आणि धिक्कार करतो। राज्य सरकारला आणि विशेषतः शिवसेनेला याचा गर्भित इशारा आम्ही देऊ इच्छितो। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू। ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार वागतंय, अफगाणिस्तान मधल्या तालिबानी सुद्धा शर्मेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही ही महाराष्ट्र विकास आघाडीची लोक करतात। राणे साहेबांनी त्यांच्याकडून झालेल्या वक्तव्यावर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। संयम सगळ्यांनी ठेवायला पाहिजे, मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच ठेवला पाहिजे आणि त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली। त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची झुंडशाही राज्यभर आम्ही बघतो आहोत, शिवसेनेने हा तमाशा बंद करावा। भाजपचं कार्यालय किंवा भाजपच्या अन्य कार्यालयाच्या ठिकाणी हे तमाशे चालू झाले तर महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी तांडव करेल तांडव, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विकास आघाडीची राहील। ज्या पद्धतीने ही कारवाई आणि त्यानंतर मंत्री सन्माननीय अनिल परब यांची एक क्लिप सुद्धा बाहेर आली आहे आणि त्यामुळे तालिबानींच्याही भयंकर तालिबानी हे आता ही लोक जमलेली आहेत असं दिसत आहे। मुळात राणे साहेबांनी स्वतः सांगितलं मी गुन्हा केला नाही, गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि मग जर कोणाच्या म्हणण्यावर ना कोणाचे गुन्हे होणार असतील, आता तुम्ही क्लिप्स दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत, सीडी लक्षात ठेवा आणि त्या सगळ्या सीड्या महाराष्ट्र विकास आघाडी मधली जे पक्ष आहेत ना आता एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलेले ते एकमेकावर केसेस दाखल करायला लागेल अशा सीड्या अशी वक्तव्य आहेत, असे अपमान आहेत। काँग्रेसचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांनी पार्लमेंटमध्ये पंतप्रधानांना पाठीवर काठ्या मारल्या पाहिजेत।